कुस्ती हा मराठी मातीतला रांगडा खेळ. या मर्दानी खेळात चापल्य, चातुर्य, ताकद आणि निर्णय क्षमतेचा अक्षरशः कस लागतो. या कसोटीला उतरणारा कसदार आणि दमदार मल्ल ही डबल महाराष्ट्र चंद्रहार पाटीलची ओळख. महाराष्ट्राचा हा जिगरबाज पैलवान आता सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे. ठाकरेंच्या सेनेकडून चंद्रहार शेड्यू ठोकणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. कुस्तीचं मैदान मारणारा चंद्रहार निवडणुकीचं मैदान मारणार का, याकडे आता संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महाराष्ट्राची मल्लांची परंपरा फार मोठी. देशाला पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव याच मातीतले. आजवर अनेक कुस्तीगीरांनी महाराष्ट्राची पताका देशात परदेशात फडकवण्याचं काम केलं. खरं तर कुस्ती आणि कोल्हापूर हे समीकरण मानलं जातं. तथापि हिंदकेसरी मारुती माने यांनी हे केंद्र सांगलीकडे वळवलं. त्यांच्यानंतर सांगलीला कुस्तीमध्ये कुणी प्रतिष्ठा मिळवून देण्याचं खरं काम केलं असेल तर ते चंद्रहारनं. एकापेक्षा एक सरस डावातून प्रतिस्पर्ध्याला चितपट करणारा चंद्रहार मागच्या काही वर्षांपासून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजकार्यात अग्रेसर आहे. रुस्तुमे हिंद ही देशातील सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा असो, प्रथम क्रमांकाच्या बैलजोडीस एकच बक्षीस असतानाही दोन्ही बैलांच्या मालकांच्या भावना समजून घेऊन त्यांना महिंद्रा थार प्रदान करण्याची दानत असो, किंवा भारतीय सैनिकांसाठी सांगली जिल्ह्यात राबवलेली जय हिंद महारक्तदान यात्रा असो, अशा वेगवेगळ्या उपक्रमात उठून दिसतो तर चंद्रहारमधील मनस्वीपणा आणि संवेदनशीलता. चंद्रहारसारख्या लढवया मल्लासाठी लढाई नवीन नाही. निवडणुकीच्या लढाईलाही तो याच तडपेनं व विजय घोषवृत्तीनं सामोरं जाण्याच्या तयारीत आहे. अर्थात अगदी सुस्पष्ट असं विजन डोळ्यासमोर ठेवून चंद्रहार मैदानात उतरतोय. सांगलीत कुस्ती विद्यापीठ उभारण्याचा त्याचा मानस आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाहणी पोहोचलं पाहिजे. गाव तिथं व्यायामशाळा, तालीम, गाव तिथं ग्रंथालय, फळ प्रक्रिया केंद्र, उद्योग मार्गदर्शन केंद्र, रोजगार निर्माण केंद्र, आरोग्यसेवा, सैनिकांना विविध सुविधा अशा अनेक योजना मार्गी लावण्याचा त्याचा दृढ निर्धार आहे. मागच्या काही दिवसांपासून त्याची पायाभरणीही हा कार्यकर्ता पैलवान करताना दिसतोय. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे येण्याची चिन्ह आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रहारची मातोश्रीवरील भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. सांगलीत चंद्रहारच्या नावाला वेगळे वलय आहे. त्याच्यासारखा तगडा उमेदवार मैदानात उतरला तर भाजपाच्या संजय काका पाटील यांच्याकरिता ही निवडणूक सोपी नसेल. मध्यंतरी वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचीही चंद्रहारने भेट घेतली होती. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचीही चंद्रहारला भक्कम साथ असल्याचं बोललं जातं. ही त्याची जमेचीच बाजू आहे. हे पाहता चंद्रहार विरुद्ध संजय काका या लोकसभेच्या महाकुस्तीत कोण कुणाला धोबी पचार देतो हेच आता आपल्याला पाहावं लागेल. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.